बुलेटिनमध्ये स्वागत. वानखेडेवर यावर्षी मुंबई इंडियन्सचा पहिला सामना हा 1 एप्रिलला खेळवला जाणार आहे. या सामन्याबाबत बऱ्याच चर्चा सुरू झालेल्या आहेत. या सामन्यात प्रेक्षकांवर काही बंधनं असतील असंही म्हटलं जात होतं, पण याबाबत दिलासादायक माहिती समोर आली आहे. उद्याच्या सामन्याकरता कोणतीही नवी नियमावली नाही आहे असं स्पष्ट करण्यात आलं आहे. उद्याच्या सामन्यासंदर्भातील अफवांवर MCA ने हे स्पष्ट केलेलं आहे. MCAच्या वरिष्ठ सूत्रांनी न्यूज 18 लोकमतला ही माहिती दिली. दरम्यान सगळ्या प्रकारच्या सामन्यांकरता प्रेक्षकांसाठी नियमावली ठरवून दिलेली असते, त्यामुळे प्रेक्षकांनी नियमांचं पालन करावं आणि सामन्याचा आनंद घ्यावा असंही MCAने म्हटलंय. त्यामुळे उद्याच्या सामन्यासंदर्भात कुठल्याही अफवांवर विश्वास न ठेवण्याचं आवाहन MCAने केलं आहे. दरम्यान MCAच्या वरिष्ठ सूत्रांनी सामन्यासंदर्भात नेमकं काय म्हटलंय त्यावर नजर टाकतोय. या विशिष्ट खेळाकरता कोणतेही निर्देश दिलेले नाहीत. BCCIने स्टेडियममधील प्रेक्षकांच्या वर्तणुकीबाबत काही मार्गदर्शक तत्व जारी केली आहेत आणि तीच प्रक्रिया आम्ही पाळली आहे. आणि IPL असो किंवा देशांतर्गत क्रिकेट, सर्व खेळांकरता आम्ही तेच पाळत आहोत. महाराष्ट्र अनलिमिटेडमध्ये इथं संपतं. वेगवान स्वरूपातल्या बातम्या काही क्षणात पहा फक्त न्यूज 18 लोकमत.